भालके पाटील वाद पेटला असतानाच कल्याणराव काळे यांच्या टिटसची जोरदार चर्चा. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वरील बँकेच्या कारवाई दरम्यान अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांच्यामध्ये सोशल मीडियावरून वार सुरू असतानाच कल्याणराव काळे यांच्या टिटसची चर्चा ही पंढरपुरात रंगली आहे. पंढरपुरात सोशल वार हे जोरदार रंगू लागलं आहे. सध्या पंढरपुरात घडत असणाऱ्या घडामोडीला अनुसरून कल्याणराव काळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की हवेची पण काय गंमत असते ना, चाकातून गेल्यावर चाक पळत नाही आणि डोक्यात गेल्यावर चांगलं वाईट कळत नाही, असा त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवला आहे. कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांच्या कारखान्याच्या विरुद्ध अनेक तक्रारी या शिखर बँकेकडे केल्या जायच्या, त्यामुळे कर्ज मिळण्यास हे कारखान्याला विलंब लागायचा आणि कारखाना सुरू व्हायला देखील विलंब लागायचा. या सर्व परिस्थितीवर मात करत कल्याणराव काळे यांनी सामोरे जात सर्व परिस्थिती हाताळली आहे. काल अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन बँकेच्या तक्रारीमागे भालके यांचा हात असल्याचे जाहीर केले आहे. आज दुपारी 4:30 वाजता भगीरथ भालके यांची पत्रकार परिषद होत आहे. भगीरथ भालके आज कोणता पवित्रा घेतात, भगीरथ भालके अभिजित पाटलांच्या कसे प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना कल्याणराव काळे यांच्या टेटरची चर्चा मात्र जोरदार रंगू लागली आहे.